मंडळी कसे आहात सर्व। तर आज आपण पाहणार आहोत लसूण चटणी। थंडीमध्ये लसूण चटणी आरोग्याला चांगली असते आणि चपाती भाकरीबरोबर भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खूप मस्त लागते। झणझणीत लसूण चटणी आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक वाटी सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि एवढं हे साहित्य बाकीचं घेतलेलं आहे बघा। आणि आता आपण हे सर्व भाजून घेऊया। एक चमचा तेलामध्ये लसूण घेतलेली आहे, यानंतर आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत। त्यानंतर ह्यामध्ये आपण सुकं खोबरं आहे ते घालूया। आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे फक्त 2 ते 3 मिनटं। आत्ता आपण ह्यामध्ये 5 ते 6 काश्मीरी मिरच्या घालूया आणि सफेद तीळ 2 ते 3 चमचे। हे व्यवस्थित आपण परतून घेऊया 2 मिनटं। आणि आता आपण गॅस बंद करूया। आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यावर 5 मिनटांनी मिक्सरला लावूया जाडसर। ही लसूण चटणी खूप छान लागते, नक्की ट्राय करा। भाकरी चपातीबरोबर अप्रतिम लागते आणि शाकाहारी जेवणा दिवशी खायला घ्यायची, खूप मस्त लागते। आता 1 चमचा लाल मिरची पावडर घालूया, म्हणजे कलर पण छान येईल। चवीनुसार मीठ घालूया आणि जाडसर मिक्सरला लावून घेऊया। लसूण चटणी आपली तयार आहे। मग मंडळी ही चटणी ट्राय करा, खूप छान लागते। थंडीमध्ये आरोग्याला चांगली आहे लसूण चटणी। आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा।